वळती तालुका आंबेगाव येथे नाद एकच एकच फक्त बैलगाडा शर्यत या गाण्याचे मूळ गायक पांडुरंग गायकवाड अवसरे बुद्रुक यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत या गाण्याने अक्षरशः संपूर्ण राज्यात धुमाकूळ घातला. या गाण्याचे गीतकार प्रतीक डोके, गायक पांडुरंग गायकवाड व निर्माते वजीर शेख हे तिघही जण आंबेगाव तालुक्यातील आहेत. ठिकठिकाणी बैलगाडा मालक ग्रामस्थांकडून त्यांचा सत्कार व कौतुक होत आहे. वळती येथे उद्योजक धोंडीभाऊ शेठ भोर, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष निलेश उर्फ स्वामी थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अमोल भोर, भास्कर भोर, बाळासाहेब शिंदे, दगडू लोखंडे, गणेश भोर आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना पांडुरंग गायकवाड म्हणाले, राज्यात बैलगाडा शर्यत गाण्याने अक्षरशः धुमाकूळ घातलाय. ठिकठिकाणी बैलगाडा मालक शौकीनांकडून मोठा मान मिळतो. गाण्याची फरमाईश केली जाते. बैलगाडा शर्यती सारख्या जिव्हाळ्याच्या विषयांवर गाणी तयार करून ती मी गातच राहणार असं गायकवाड यांनी यावेळी बोलताना सांगितलंय. याच ठिकाणचा आढावा घेतला आमचे वळती प्रतिनिधी सुनील भोर यांनी. पाहूयात. सर्वात प्रथम सर्व रसिक मी नाद एकच बैलगाडा शर्यत या गाण्याचा गायक पांडुरंग गायकवाड सर्वांना मानाचा मुजरा करतो. तुम्ही सर्व रसिक माईबापांनी या गाण्याला इतका भरभरून प्रतिसाद दिलेला आहे की मी अक्षरशः भारावून गेलेलो आहे. मी ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी मला हे गाणं ऐकायला मिळालं की अक्षरशः वाटत की मी काय केलंय आणि काय नाही. म्हणजे असं मनात एकदम भरून येत की आज मी गायलेलं गाणं एवढं संपूर्ण महाराष्ट्रात गाजतंय. हे सर्व तुम्हा रसिक माईबापांच्या कृपेमुळेच या ठिकाणी साध्य झालेलं आहे. गेली 8 ते 9 महिने झाले हे गाणं सोशल मीडियावरती अपलोड केलं होतं. या गाण्याचे लेखक माणूंचे प्रतीक डोके हे आहेत आणि मी हे गाणं गायलेलं आहे. तेव्हा तुम्हा सर्व रसिक माईबापांनी जो प्रेमाचा बाईचा आशीर्वाद दिलेला आहे तेव्हा सर्व रसिक माईबापांचा मी मनापासून आभारी आहे. आणि या ठिकाणी गाण्याची एक थोडीशी झलक तुम्हा सर्व रसिक माईबापांच्या आदरासाठी एक झलक या ठिकाणी सादर करतोय.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.